तळगाव महाळुंगेवाडी येथील गणपत तळवी यांच्या सामायिक घरावर वर्षभरापूर्वी झाड कोसळले होते. झाड पडल्याने घराच्या छपराचं भिंतींचे नुकसान झाले होते. वर्षभर पाठपुरावा करूनही शासन दरबारी कोणतीच मदत मिळत नव्हती. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या दळवी कुटुंबियांना पडक्या घरावर ताडपत्री घालून आसरा घेण्याची वेळ आली. शासनाच्या घरकुल योजनेसाठी प्रस्ताव पाठवला. सामायिक घर असल्याने कुटुंब संख्या जास्त आहे, त्यामुळे एका कुटुंबाला योजनेतून घर बांधता येईल, मात्र इतरांचे काय असा प्रश्न दळवी कुटुंबियांना पडला. आर्थिक तजवीज न झाल्याने दळवी कुटुंबियांची व्यथा माजी खासदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचली. निलेश राणेंनी तात्काळ तळगाव गाठले. मंगळवारी तळगाव येथे जाऊन दळवी कुटुंबियांची भेट घेतली, नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. यावेळी दळवी कुटुंबियांनी आपली व्यथा निलेश राणे यांच्या समोर मांडली. दळवी यांच्या घराचे झालेले नुकसान पाहून निलेश राणे यांनी रोख रक्कम देत दळवी यांना मदत केली, तसेच घर पुन्हा उभे करण्यास निश्चितच मदत केली जाईल असा शब्द यावेळी राणे यांनी दळवी कुटुंबियांना दिला. यावेळी स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, तालुकाध्यक्ष मंदार केणी, अजिंक्य पाताडे, जगदीश चव्हाण, सतीश आचरेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान तळगाव महाळुंगेवाडीत जाण्यासाठी वाडीत रस्ताच नसल्याचे समोर आले. एक अर्धवट पायवाट तर काही ठिकाणी शेतीतून मार्ग, त्यात पावसाचा जोर असल्याने सर्व भागही चिखलमय झाला होता. अशा स्थितीत सुमारे 1-2 किलोमीटर पायपीट करत आणि चिखलातून निलेश राणे यांनी दळवी कुटुंबियांचे घर गाठले. वाडीला जोडणाऱ्या एका मोठ्या ओहोळावर पूल मंजूर झालाय, तर वाडीला जोडणारा रस्ताही डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.